सर निवडणूक अजूनही बिनविरोध झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी फोन केले सगळ्या नेत्यांना वरिष्ठ खासदार कसबा विधानसभा संदर्भात. मी स्वतः देखील काही प्रमुख नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री जवळजवळ सगळ्या प्रमुख नेत्यांशी बोलले आहेत. आमचे अध्यक्ष जे आहेत बावनकुळेजी यांनी देखील सर्व नेत्यांना विनंती केलेली आहे. मला असं वाटतं की त्या विनंतीला निश्चित नेते रिस्पॉन्स देतील आणि या ठिकाणी या निवडणुका बिनविरोध करतील. खरं तर आपण बघितलं असेल तर आता जवळजवळ वर्ष दीड वर्षच काळ राहिलेला आहे आणि अशा काळामध्ये या निवडणुका न झालेल्या सर्वांकरताच योग्य आहेत. तर मला असं वाटतं की आता आपण वाट पाहूया त्याला काय रिस्पॉन्स मिळतो. पण अजितदादा बाकीची उदाहरणं देत असं म्हणतात जी निवडणूक लागणारच काही मतदारसंघातलं ते उदाहरण ते जेव्हाचं उदाहरण देत आहेत तेव्हा जनरल इलेक्शनला 3 आणि 4 वर्ष बाकी अशा काळातली ती उदाहरण आहेत. आता वर्ष 16 वर्ष बाकी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांनी विचार करावा. निवडणूक झाली तर ती आम्ही देखील लढवणार आहे त्याला काही प्रश्नच नाही आहे. पण मला असं वाटतं की एक चांगल्या स्पिरिटमध्ये म्हणजे ते असं म्हणाले की आम्ही एकाच निवडणुकीत निर्णय घेतला असं नाही. आम्ही विधान परिषदेत देखील 2 वेळा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवार परत घेतलाय त्याच्यामुळे त्यांनी देखील विचार केला पाहिजे.